समाजातील महिलांमध्ये असलेल्या नकारात्मकतेला मात देऊन प्रत्येक महिलेंनी आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देत समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करणे काळाची गरज आहे. केवळ चूल आणि मूल म्हणून मर्यादित न राहता समाजाच्या प्रवाहात येण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे प्रतिपादन चिकोडी येथील सामाजिक कार्यकर्त्या वंदना भोसले यांनी केल्या. त्या एक्समा येथील मराठा समुदाय भवनामध्ये आयोजित हळदी कुंकू समारंभात बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सुप्रिया विवेकराव देसाई सरकार या होत्या. भोसले पुढे बोलताना म्हणाल्या, समाजात महिला या बाहेरील जगात वावरताना काही अंशी आपल्या मनामध्ये न्यूनगंडता बाळगतात. त्यामुळे कोणतेही कार्य करताना माझ्याकडे समाज कसा बघेल, माझ्या हातून हे कार्य होणार नाही अशी नकारात्मक भूमिका घेऊन समाजात वावरताना दिसतात. परिणामी आपल्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव मिळत नाही. मात्र याच गुणांचा चांगल्या रीतीने वापर केल्यास केवळ आपलाच नव्हे तर संपूर्ण समाजात एक यशस्वी महिलांचा आणि समाजाचा विकास होण्यास नक्कीच मदत होईल. त्याचबरोबर घराला घरपण देणारी स्त्री टीव्ही मोबाईलच्या जमान्यात आपल्या पाल्यांवर संस्कार करताना कानाडोळा करत आहे. परिणामी सुसंस्कारित पिढी नव्हे तर बिघडणारी पिढी निर्माण होत आहे. या गोष्टींचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. ह्या शिवाई देवीचा मी नाव ठेवलं, मग तशाच ताराराणी कोण होत्या बरं सांगा? राजाराम महाराज कोण होते बरं? संभाजी महाराजांचे. हा, संभाजी महाराजांचे भाऊ. पण कुठल्या पत्नीचा मुलगा होता राजाराम महाराज? शिवाजी महाराजांचा मुलगा. बायका किती सांगा? आठ बायका, पैकी तीन प्रसिद्ध. सई, सोयरा आणि पुतळा. सई, सोयरा आणि पुतळा ह्या तीन प्रसिद्ध आहेत. बाकीच्या म्हणायच्या जिजाऊंना सांगायच्या, आमच्या बायकाला म्हणाला येतच नाही. जिजाऊ म्हणायच्या, अगं त्यांच्या बायका हा खास केवढा तुमचा अभिमान आहे, वाटायला यायचं काय. खरंच त्यांनी त्या म्हणजे किती महान बायका, म्हणजे पत्न्या त्यांच्या शिवाजी महाराजांच्या. तर सोयराबाईचे राजाराम महाराज पुत्र, सोयराबाईचे राजाराम महाराज पुत्र. बघा हा आपला इतिहास किती म्हणजे समजण्यासारखा आहे, पण आपल्याला ठाऊक नाही. बरोबर आहे. मग आपल्याला राजच ठाऊक नाही तर आपलं पाऊल पुढे पडणार कसं? अज्ञानाच्या बेड्या एवढ्या मोठ्या मोठ्या तुमच्या पायात आहेत, त्या सुटणार कधी? हे अज्ञान आहे आपल्या आपला राजा. जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत तुमचं पाऊल पुढे पडणारच नाही. तुमचा राजा तुम्हाला जेव्हा कळेल, तुमच्या मुलांना तुम्ही सांगाल त्या पद्धतीनं राहाल, तेव्हा आमचं प्रत्येक घर. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून महिलांनी संघटित होऊन कार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास एक्समबा, मलिकवाड, नंदीसह परिसरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. सूत्रसंचालन शुभांगी शिंदे यांनी, तर आभार नंदीच्या दिव्या सूर्यवंशी यांनी मानल्या. आमच्या आता 7 दिवस अशी दिवशी पारायण केलं होतं. उद्या लास्ट आहे, आज वाचायचं माझं नंबर गेलं. त्याची काल वाचता मी ना 12 ते 4 वाजता महिला सगळ्यात, तर त्याला आज वाचेल का वाचतो माझी द्यायचं म्हणजे गेलं नाही. तर हळदी कुंकू कार्यक्रमाचे काही हे सगळ्याचं निमित्त नुसतं, सगळ्यात महिला एकत्र येऊन आपल्या त्यांची देवाणी म्हणून करावी लागेल. त्यामुळे आपण सुद्धा होऊन आपल्याला पण थोडं नॉलेज येते, आपण काय करायचं काय नाही माहिती होते, त्यासाठी जमायचं. ती आता वाजता काही सांगितलं तर ती म्हणजे स्नेह आणि गुण म्हणजे गोरवा. ती आधी गुण कसं मिस केलं तर गोरवा निर्माण होते. तसंच आता आपण सगळे एकत्र येऊन आपल्या आपुलकी निर्माण करण्यासाठी आपल्याला जमायचं. तर हळदी कुंकू वाहन हळदी कुंकू म्हणतात तर सदा सोबत नाही. हळदी कुंकू ऐकून म्हणजे महिला येतात बघा, समाजाचं हे असते म्हणून सदा सोबत नाही. तर ह्या घेताना सेवन देतं आणि हे काढून